नमस्कार मित्रांनो, रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा आजचा 13वा दिवस. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्स, म्हणजे वाक्याचे प्रकार. देअर आर फोर टाइप्स ऑफ इंग्लिश सेंटेन्स. मित्रांनो, इंग्रजीमध्ये वाक्याचे साधारणतः चार प्रकार होतात. पहिला प्रकार आहे असर्टिव सेंटेन्स, त्याला स्टेटमेंट असं देखील म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला विधानार्थी वाक्य असं देखील म्हणत असतो. दुसरा प्रकार आहे मित्रांनो इंट्रॉगेटिव सेंटेन्स, त्यालाच आपण प्रश्न असे म्हणतो, म्हणजेच क्वेश्चन असं देखील आपण त्याला म्हणत असतो. तिसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्याला कमांड असे देखील म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. चौथा प्रकार आहे मित्रांनो एक्सक्लामेटरी सेंटेन्स, त्याला एक्सक्लामेशन असे देखील म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हटले जाते. चला तर मग पहिला प्रकार बघूया, असर्टिव सेंटेन्स, ज्याला स्टेटमेंट असं देखील म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, असर्टिव सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट, इट टेल्स अस समथिंग, इट गिव्ज अस इन्फॉर्मेशन अँड इट नॉर्मली एंड्स विथ अ फुल स्टॉप. विद्यार्थी मित्रांनो, असर्टिव सेंटेन्स हे एक स्टेटमेंट असतं, ते आपल्याला काहीतरी सांगत असतं, ते आपल्याला माहिती देत असतं आणि साधारणतः असर्टिव्ह सेंटेन्सचा शेवट फुल स्टॉपने होत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेलं असतं त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. द युजुअल वर्ड ऑर्डर फॉर द असर्टिव सेंटेन्स इज सब्जेक्ट प्लस वर्ब. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, असर्टिव सेंटेन्सचा जो फॉर्म्युला असतो तो म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब, म्हणजे सब्जेक्टने सुरुवात होते आणि त्याच्यानंतर वर्ब येतं. थोडक्यात सांगायचं झालं तर यस प्लस व्ही, यस नंतर व्ही, म्हणजे स्टेन्सेसमधले 12 चे 12 जे प्रकारांची जी वाक्य असतात पहिली येतं आहे लक्षात, असर्टिव सेंटेन्स असतात सब्जेक्ट नंतर वर्ब आलं तर. असर्टिव सेंटेन्स कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. असर्टिव सेंटेन्स हे पॉझिटिव्ह पण असू शकतं आणि निगेटिव्ह पण असू शकतं. तर बघा खाली चार्टमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे एक्झाम्पल दिलेले आहेत. आय लाईक कॉफी हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याचं निगेटिव्ह होतं आय डू नॉट लाईक कॉफी. वी वॉच टी व्ही लास्ट नाईट, वी डीड नॉट वॉच टी व्ही लास्ट नाईट. लक्षात घ्या मित्रांनो, ही सेंटेन्स असर्टिव आहेत कारण आय सब्जेक्ट आहे आणि लाईक वर्ब आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये वी सब्जेक्ट आहे आणि वॉच वर्ब आहे. सब्जेक्ट नंतर जर का वर्ब आलं तर ते असर्टिव सेंटेन्स असतं, आपल्याला कळलं असेल मित्रांनो. दुसरा प्रकार आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच क्वेश्चन असं म्हणतात. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इट आस्क अ क्वेश्चन, इट आस्क समथिंग, इट वॉन्ट्स इन्फॉर्मेशन अँड इट ऑलवेज एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. जे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असतं ते प्रश्न विचारतं, ते काहीतरी विचारतं, त्याला कोणती तरी इन्फॉर्मेशन हवी असते आणि त्याचा शेवट नेहमी हा क्वेश्चन मार्कने होत असतो. थोडक्यात सांगायचं झालं, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. देअर आर टू काइंड्स ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. मित्रांनो, प्रश्नार्थी वाक्यांचे दोन प्रकार असतात. त्याच्यात पहिला प्रकार म्हणजे वर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन आणि दुसरा प्रकार म्हणजे WH क्वेश्चन्स. तर मित्रांनो, पहिला प्रकार बघूया प्रश्नार्थिक वाक्यांचा, तो म्हणजे
verbal questions kiwa yes no type questions. It begins with auxiliary verb and ends with a question mark. Vidyarthi mitranno, verbal question la verbal question asa mhantat karan tyachi suruvat auxiliary verb ne hot aste. Thodkyat sangaycha zalo tar verbal question begins with verb and that is why it is called verbal question. त्याच्यानंतर त्याचं दुसरं नाव आहे मित्रांनो यस नो टाइप क्वेश्चन. त्याला यस नो टाइप क्वेश्चन असं म्हणतात बिकॉज इट आन्सर्स ॲज यस ऑर नो. तो जो प्रश्न आहे तो यस किंवा नो असं उत्तर देत असतो किंवा त्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो असं येत असतं आणि म्हणून त्याला यस नो टाइप क्वेश्चन पण म्हणतात. तर मित्रांनो त्याचा फॉर्म्युला आहे ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. येतंय लक्षात? वर्बल क्वेश्चन्स और यस नो टाइप क्वेश्चन्स कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. वर्बल क्वेश्चन्स और यस नो टाइप क्वेश्चन्स कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. डू यू लाईक कॉफी हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि आता बघा निगेटिव्ह. डोंट यू लाईक कॉफी? डज ही प्लेज क्रिकेट? निगेटिव्ह. डझंट ही प्ले क्रिकेट? व्यवस्थित समजून घ्या. पॉझिटिव्ह आहे डज ही प्ले क्रिकेट आणि निगेटिव्ह आहे डझंट ही प्ले क्रिकेट. तर बघा डू यू लाईक कॉफी या वाक्यामध्ये डू ऑक्झिलरी वर्ब आहे. बघा सूत्रामध्ये तुम्ही बघू शकतात ऑक्झिलरी वर्ब. त्याच्यानंतर सब्जेक्ट सांगितलेला आहे, सब्जेक्ट आहे यू आणि वर्ब सांगितलेलं आहे लाईक आणि त्याच्यानंतर डॉट डॉट केलेलं आहे. येत आहे लक्षात? तर त्याच्या जागेवरती आपण टाकलेला आहे कॉफी. मी आशा करतो की आपल्याला वर्बल क्वेश्चन यस नो टाइप क्वेश्चन समजला असेल. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा दुसरा प्रकार आहे डब्ल्यू एच क्वेश्चन्स. इट बिगिन्स विथ डब्ल्यू एच वर्ड अँड एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू एच क्वेश्चन हा डब्ल्यू एच वर्डने सुरू होतो आणि त्याचा शेवट क्वेश्चन मार्कने होत असतो. द युजुअल वर्ड ऑर्डर फॉर द डब्ल्यू एच क्वेश्चन इज, म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चनचा फॉर्म्युला आहे मित्रांनो डब्ल्यू एच वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब मेन वर्ब. ओके, डब्ल्यू एच क्वेश्चन्स कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स. पॉझिटिव्ह, वाय डू यू लाईक कॉफी? निगेटिव्ह, why don't you like coffee? Positive, why did you go? Negative, why didn't you go? कळतंय मित्रांनो? तर जो फॉर्म्युला दिलेला आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. तर बघा डब्ल्यू एच वर्ड म्हणून घेतला why, ऑक्झिलरी वर्ब म्हणून घेतला do, सब्जेक्ट म्हणून घेतला you, मेन वर्ब किंवा वर्ब म्हणून घेतला like आणि डॉट डॉटच्या जागेवरती कॉफी आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर डब्ल्यू एच क्वेश्चन आपल्याला कळला असेल. तिसरा प्रकार आहे मित्रांनो इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच म्हणतात कमांड. इम्परेटिव्ह सेंटेन्स इट गिव्ज अ कमांड, इट टेल्स अस टू डू समथिंग अँड इट एंड्स विथ अ फुल स्टॉप. इम्परेटिव्ह सेंटेन्स कमांड म्हणजे आज्ञा देते, आपल्याला ते काहीतरी करायला सांगत असते आणि त्याचा शेवट हा फुल स्टॉपने होत असतो. लक्षात घ्या, ज्या वाक्यामधून आज्ञा आशीर्वाद विनंती उपदेश प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. द युजुअल वर्ड ऑर्डर फॉर द इम्परेटिव्ह सेंटेन्स इज, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सची नेहमीची जी रचना आहे ती आहे V1 प्लस ऑब्जेक्ट. V1 प्लस ऑब्जेक्ट, आता V1 प्लस ऑब्जेक्ट ओपन द डोअर. आता ओपन V1 आहे आणि द डोअर ऑब्जेक्ट आहे. लक्षात घ्या, ओपन द डोअर, कम हिअर, गो देअर. लक्षात घ्या, अशा पद्धतीची जी वाक्य असतात त्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कॅन ऑल्सो बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स इन फॉलोइंग टेबल. तर बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन भाग केलेले आहेत त्या टेबलचे. पॉझिटिव्ह आहे स्टॉप, निगेटिव्ह आहे डू नॉट स्टॉप. पॉझिटिव्ह आहे गिव्ह हर कॉफी,
निगेटिव आहे डोंट गिव हर कॉफी. तर इम्परेटिव सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि ज्याची सुरुवात व्ही वनने होते आणि शेवट फुल स्टॉपने होतो. लक्षात घ्या मित्रांनो. आता नोट, महत्त्वाची नोट दिलेली आहे खाली, ती समजून घ्या. नोट दॅट देअर इज युजुअली नो सब्जेक्ट बिकॉज द सब्जेक्ट इज अंडरस्टूड इट इज यू. आता स्टॉप, या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे मित्रांनो, परंतु तो गृहित धरला जातो. स्टॉप म्हणजे यू स्टॉप. गिव्ह हर कॉफी म्हणजे यू गिव्ह हर कॉफी. लक्षात घ्या, आपल्याला कळत असेल मित्रांनो. डू नॉट स्टॉप म्हणजे यू डू नॉट स्टॉप. डोंट गिव्ह हर कॉफी, यू डोंट गिव्ह हर कॉफी, म्हणजे याच्यात सब्जेक्ट राहत नाही, परंतु सब्जेक्ट हा गृहित धरलेला असतो. आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स कळलं असेल अशी अपेक्षा. शेवटचा प्रकार आहे मित्रांनो एक्सक्लामेटरी सेंटेन्स, त्याला एक्सक्लामेशन असं देखील म्हणतात, त्याला एक्सक्लामेटिव्ह सेंटेन्स असं सुद्धा म्हणतात. तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स, इट एक्सप्रेसेस स्ट्रॉंग इमोशन ऑर सरप्राईज, एन एक्सक्लामेशन, अँड इट ऑलवेज एंड्स विथ एन एक्सक्लामेशन मार्क ऑर पॉइंट. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. द युजुअल वर्ड ऑर्डर फॉर द एक्सक्लामेटरी सेंटेन्स इज वॉट प्लस ए अँड प्लस ऍडजेक्टिव प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. तर बघा, वॉट वॉट घेतला, ए अँड पैकी अँड घेतला, ऍडजेक्टिव्ह म्हणून एक्सायटिंग घेतला, नाउन म्हणून मूव्ही घेतला, सब्जेक्ट म्हणून इट घेतला, वर्ब म्हणून वॉज घेतला, आणि शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. वॉट अँड एक्सायटिंग मूव्ही इट वॉज. त्याच्यानंतर अजून परत एक सेंटेन्स बनवलेलं आहे त्या स्ट्रक्चरने. वॉट घेतला, त्याच्यानंतर ए अँड पैकी ए घेतला, ऍडजेक्टिव्ह बॅड घेतला, नाउन म्हणून बॉय घेतला, सब्जेक्ट म्हणून ही घेतला, वर्ब म्हणून इज घेतला, शेवटी एक्सक्लामेटरी मार्क दिला. त्याच्यानंतर अजून एक रचना असते एक्सक्लामेटरी सेंटेन्सची, ती म्हणजे हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. हाऊ जसा तसा घेतला, ऍडजेक्टिव्ह म्हणून एक्सायटिंग घेतला, सब्जेक्ट म्हणून द मूव्ही घेतला, आणि वर्ब म्हणून वॉज घेतला, आणि शेवटी एक्सक्लामेटरी मार्क घेतला. हाऊ घेतला, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह म्हणून बॅड घेतला, सब्जेक्ट म्हणून ही घेतला, आणि वर्ब म्हणून इज घेतला. तर मित्रांनो, म्हणतो की आपल्याला सेंटेन्सचे चारही प्रकार एकदम चांगल्या पद्धतीने समजले असतील. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक करा, व आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. आणि जर का आपल्याला असेच व्हिडिओ वारंवार मिळावेत असं वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आपल्याला. थँक्यू.